सुप्रभात मित्रांनो रंग माझा वेगळा मालिकेच्या अकरा जूनच्या भागात अतिशय थरारक असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत की इनामदारांच्या घरी सौंदर्याच्या वाढदिवसाची भन्नाट तयारी करून सौंदर्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दीपा आणि कार्तिकी ह्या आलेल्या असतात तेव्हा श्वेताला अजिबात किंमत न देता सर्वजण सौंदर्याला विश करून सौंदर्याला शुभेच्छा देतात तेव्हा श्वेताला हे खटकते आणि श्वेता फरशी पुसण्याचे क्लिनर फरशीवर टाकते तर दीपिका सौंदर्याकडे यायला पळत निघते तेव्हा दीपिकाचा त्या औषधावर पाय पडून दीपिका जवळच असलेल्या टेबलवर पडते आणि दीपिकाच्या डोक्याला जबर मार लागतो ते बघून सौंदर्या कार्तिकला मोठा धक्का बसतो तर सौंदर्या ही पळतच दीपिकाकडे येते आणि दीपिका बेशुद्ध पडलेली बघून सौंदर्या कार्तिकवर मोठा आघात होतो तेव्हा प्रिन्सेस असे मोठ्याने हंबरडा फोडत सौंदर्या दीपिकाकडे येते त्यानंतर सर्वजण दीपिकाला आत्महत्या घेऊन जातात तर तातडीने दीपिकावर इला करू लागतात तर फरशी पुसण्याचे औषध कुणीतरी सांडल्यामुळे दीपिका पडली हे सौंदर्याच्या लक्षात येते आणि ते औषध तिथे कसे पडले याचा सौंदर्य विचार करू लागते आणि श्वेताकडे बघू लागते तेव्हा श्वेताचे तोंड पाहण्यालायक होते आणि श्वेतानेच औषध सांडून दीपिकाला पाडल्याचे सत्य सौंदर्यासमोर येते तेव्हा श्वेतानेच श्वेता दीपिकाला पाडले हे सत्य सौंदर्या कार्तिकला सांगते तेव्हा कार्तिकला श्वेताचा खूप राग येतो आणि कार्तिक श्वेताच्या नाग्या ठेचवून श्वेताच्या चिंध्या चिंध्या करून श्वेताला जन्माची अद्दल घडवतो तर प्रेग्नंट श्वेता कार्तिकच्या बोलण्याने खूप घाबरते आणि बेशुद्ध पडते तेव्हा आता कार्तिकने श्वेताचा नांग्या ठेचून श्वेताचा चांगलाच माज उतरवल्याचे आपणास बघावयास मिळते